मित्रांनो जिल्हा परिषदेचा तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेसाठी जो सिलेबस दिलेला आहे तर मित्रांनो आयबीपीएस पॅटर्नुसार एस कुठल्या घटकावर कोणत्या विषयामध्ये कसे प्रश्न विचारतात ते सर्व आपण पाहणार आहोत तर डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर किंवा जे पी डी एफ दिलेली आहे जिल्हा परिषदेकडून तर त्याच्यामध्ये मित्रांनो फक्त नाव दिलेलं आहे की मराठी व्याकरण शब्दसंग्रह असं दिलेलं आहे इंग्लिशचं पण तसं आणि बाकीच्या सगळ्या विषयांचं तसंच दिलेलं आहे परंतु डिटेलमध्ये मी तुम्हाला एक एक घटक सांगणार आहे त्या घटकावर कसा प्रश्न विचारला जातो ते सुद्धा मित्रांनो मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आय बी पी एस पॅटर्न मित्रांनो डिफरंट आहे का कसं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि मित्रांनो शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवायचे तर तुम्ही झेडपी आरोग्यसेवेकसाठी मित्रांनो तयारी करत असाल तर मित्रांनो ही सिलेबसची कॉपी तुमच्याकडं असणं मस्त आहे याची मित्रांनो मी तुम्हाला पीडीएफ देईल दियल। पीडीएफ मित्रांनो तुम्हाला कुठे मिळेल आपल्या ॲपवर मिळून जाईल ॲपवर मित्रांनो फ्री स्टडी मटेरियलमध्ये जायचं तिथे सुद्धा अवेलेबल होऊन जाईल आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम सुद्धा अवेलेबल होऊन जाईल आणि जे विद्यार्थी आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट आहेत तर व्हॉट्सअप ग्रुपला तर मिळेलच ठीक आहे तर चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात तर बघा आता कंपनी जी आहे आय बी पी एस मार्फत मित्रांनो पेपर तुमचे होणार आहे आय बी पी एस ही कंपनी पेपर घेणार आहे तर आता बघा मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस यांच्यामध्ये फरक काय असतो वगैरे ते आपण पाहूच परंतु सुरुवातीला अगोदर बघा सगळ्यात अगोदर जो तुमचा सिलेबस असतो तर सिलेबस आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊयात काही जी क्लर्क लेवलचे जी पद आहेत की ज्यांच्या म्हणजे तांत्रिक विषय नाही आहे तर त्यांचा पॅटर्न कसा आहे मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ रिजनिंग तर पंचवीस प्रश्न आहेत आणि चार विषय तर किती प्रश्न झालेत शंभर प्रश्न झालेत आणि ज्यांचं ज्यांना तांत्रिक विषय आहे तर त्यांना चाळीस प्रश्न तांत्रिक घटकासाठी टेक्निकल घटकासाठी आणि नॉन टेक्निकलसाठी किती पंधरा प्रश्न पंधरा पंधरा गुणले चार किती झाले साठ प्रश्न अशा प्रकारे हा शंभर क्वेश्चनचा आणि दोनशे मार्कचा पेपर असतो आता मित्रांनो आय बी पी एस बघा आय बी पी एसच्या आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठल्या सरळसेवेची एक्झाम घेतलेले आहे तर पी एम सी पुणे महानगरपालिकेची घेतली भूमी अभिलेखची घेतलेले तर मित्रांनो आता याच्यासाठी एस पॅटर्नुसार सिलेबस काय असेल कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातील आणखी मित्रांनो टेटची सुद्धा एक्झाम झाली होती तर टेटची एक्झाम सुद्धा आयबीपीएसने घेतली होती आता आयबीपीएसच्या मित्रांनो ड्रॉबॅक म्हणा किंवा मग याच्यासाठी त्यांचा प्लस पॉईंट म्हणा किंवा ऍडव्हान्स पॉईंट म्हणा जो काही मित्रांनो तुम्हाला समजायचा तो समजायचा आता आयबीपीएस साठी ते तर चांगलंच आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी तो ड्रॉबॅक आहे की आयबीपीएस चा पेपर झाल्यानंतर ते तुम्हाला रिस्पॉन्स हेटाही देत नाही त्यांची क्वेश्चन पेपर सुद्धा बाहेर पडत नाही जेवढे पण क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्याकडे आहेत किंवा कुणी बनवलेल्या आहेत इंटरनेटवर टाकलेले आहेत बाकी सगळ्या परीक्षांच्या ने जे आपण घेतले तर ते सगळे मेमरी बेसवर म्हणजे जेवढे आठवले तेवढे क्वेश्चन यांनी बनवलेले आहेत तसं आय बी पी एस मित्रांनो रिस्पॉन्स सीट किंवा एकही क्वेश्चन प्रश्न उत्तर काहीच बाहेर जात नाही सगळं मित्रांनो त्यांचं सिक्युअर असतं तसं त्यांचं प्रोटोकॉल आहे आपण त्यांना विचारू शकत नाही की तुम्ही आम्हाला प्रश्नपत्रिका का दिली नाही तसं टी सी एस जे आहे ते बघा तुमचा पेपर झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर किंवा एकाच महिन्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स सीट जे आहे ते देत असतं परंतु आय बी पी एस देत नाही तर मित्रांनो आता याचा बघा सिलेबस जो मी तुम्हाला बनवून दिलेला आहे तर हे सगळे जे क्वेश्चन आहेत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्याशी डिस्कस वगैरे करून कुठल्या प्रश्न विचारले सगळ्या पेपरचा मित्रांनो अनालिसिस करून हा मित्रांनो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे प्लस मित्रांनो जो सिलेबस आपल्याला जिल्हा परिषदेने दिलेला आहे तो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी मिळून हा सिलेबस मित्रांनो तयार केलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा सिलेबस जो आहे तुम्ही याच सिलेबसनुसार अभ्यास करा शंभर टक्के मित्रांनो तुमचा स्कोर जो आहे तो चांगला येणार आणि एवढेच घटक करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इथं तुम्हाला सांगतो तुम्हाल आपण इथं परीक्षा देणार आहोत म्हणजे आपण काय परीक्षार्थी परीक्षार्थी तर इथे तुम्ही परीक्षेला जे विचारलं जात ना तेच करायचं तेच घटक करायचं जर तुम्हाला परीक्षा एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही परीक्षार्थी बना आणि जे परीक्षाला विच, परीक्षेला विचारलं जातं तेच घटक करा नाहीतर मित्रांनो तुम्ही ज्ञानार्थी बनायला गेला येतात ज्ञानार्थी किंवा तुम्हाला वाटलं की मी सगळंच काही नॉलेज घेतो आणि मग परीक्षेला जातो तर मित्रांनो ही ऑब्जेक्टिव्ह बेस तुमची म्हणजे एमसीक्यू इथे विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह तुमची क्वेश्चन पेपर असणार आहे प्रश्नाचं स्वरूप तसं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला परीक्षार्थीच बनावं लागेल ज्ञानार्थी बनवून इथे चालणार नाही कारण डिस्क्रिप्टिव्ह तुमचा पेपर नाही तुम्ही ज्ञानार्थी बनायला गेले तर मित्रांनो इथे तुमचा नुसता वेळच जाईल आणि तुम्हाला इथे प्रश्न सुटणार नाही भले तुम्ही कितीही गोष्टी वाचल्या मोठे मोठे भले मोठे पुस्तकं वाचले तरी तुम्हाला इथे जमणार नाही त्यामुळे मित्रांनो परीक्षार्थी बना परीक्षा एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा तरच मित्रांनो तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकतं आता टी सी एस आयबीपीएस फरक आहे का तर बघा मित्रांनो आता सिलेबस मी तुम्हाला दाखवताच तुम्हाला फरक आहे की नाही ते स्वतःच कळून जाईल ठीक आहे चला सिलेबसकडे जाऊयात आपण पटकन जास्त या गोष्टीवर वेळ वाया घालणार नाही आपण तर मित्रांनो हा जो सिलेबस आहे डेडिकेटेड आरोग्य सेवक या पदासाठी बनवलेला आहे बाकीच्या जिल्हा परिषदेतल्या पदासाठी सुद्धा मित्रांनो सिलेबस सारखाचे फक्त याच्यामध्ये फरक काय असेल मित्रांनो तर दर्जाचा आणि काही जे क्वेश्चन आहे तांत्रिकचे वगैरे त्यांच्यामध्ये मित्रांनो बदल आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर बघा परीक्षेचं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला चार नाही पाच विषय असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य अंक गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय असे पाच विषय आहेत तुमची दोनशे मार्कांची पेपर असणार आहे किंवा परीक्षा असणार आहे आणि दोन तास तुम्हाला इथे वेळ असणार आहे आता बघा माध्यम याच्याबाबत सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन असतात तर बघा मराठी जो विषय असतो मराठीमध्येच द्यायचा मराठी तुम्ही इंग्लिशमध्ये कसं देणार मराठी मराठीमध्ये द्यावं लागतं इंग्लिश इंग्लिशसुद्धा मराठीमध्ये देता नाहीत इंग्लिश इंग्लिशमध्येच द्यावं लागतं सामान्य ज्ञान मराठी किंवा इंग्लिश याच्यामध्ये तुम्ही देऊ शकतात अंकगणित बुद्धिमत्ता मराठी किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतात तांत्रिक विषय मराठी किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतात तुमच्याकडे दोन्ही माध्यम उपलब्ध आहेत त्या तीन विषयांसाठी ठीक आहे फक्त मराठी इंग्रजी ज्या त्या भाषेमध्ये द्यावं लागतं कारण ते भाषा विषय बरोबर हे आलं लक्षात तुमच्या प्रश्न आणि गुण आपण तर सुरुवातीला डिस्कशन केलं हे तुम्हाला समजलं असेल नसेल समजलं तर पॉज करा व्हिडिओ पाहून घ्या टेबल एकदा ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण मराठीपासून सुरुवात करूयात जशी रचना मी टेबलमध्ये केलेली आहे तशा पद्धतीनेच आपण एक एक वन बाय वन पाहूयात व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो काही हरकत नाही आहे परंतु ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी शेवटपर्यंत पाहा ठीक आहे तर बघा मराठीमध्ये तीन आपण भाग केलेले आहेत व्याकरण आकलन क्षमता आणि शब्दसंग्रह आता याच्यामध्ये बघा व्याकरणावर प्रश्न विचारतात आकलन क्षमतावर तर सगळ्यात जास्त आयबीपीएस प्रश्न विचारतात आणि शब्दसंग्रह सुद्धा त्यांचा आवडतो ते आता मराठीचा असा विषय मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्यांना तर महाराष्ट्रातल्या त्यांनी जास्त एक्झाम घेतलेले नाहीयेत त्यामुळे मित्रांनो मराठीचे जे आहे तर एवढे टप लेवलचे किंवा एवढ्या हायर लेवलचे प्रश्न जे आहेत मराठीमध्ये विचारले जात नाही एकदम सोपं आत्ता टी सी एस तलाठीच्या ज्या एक्झाम झाल्यात तर मित्रांनो जवळपास सर्वांना आउट ऑफ आहे मराठीमध्ये एवढे सोपे सोपे प्रश्न विचारले काय प्रश्न विचारलेत काळाला समानार्थी शब्द सोप्या सोप्या मणी बराबर चिंदे अशा सोप्या सोप्या म्हणी विचारल्यात एवढं सोपं आहे तर आता इथे बघा व्याकरणाचा आपण थोडक्यात पाहू शब्दांच्या जाती याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार नाम वचन लिंग विचार विभक्ती याच्यावर सुद्धा प्रश्न असणार काळ व काळाचे प्रकार क्रियापद याच्यावर प्रश्न असणार वाक्याचे प्रकार वाक्याच्या प्रकारवर तुम्हाला प्रश्न असणार आणि वाक्याचं रूपांतर करायला सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथे प्रश्न असणार आहे त्यानंतर प्रयोगावर प्रश्न असेल शुद्ध लेखन हे तर मित्रांनो फेवरेट आहे आयबीपीएसचं शुद्ध लेखन प्रश्न त्याच्यामध्ये काहीतरी चुका देतील वेलांटी मात्रा काहीतरी इकडे तिकडे करून टाकतील आणि बरोबर शब्द कुठला त्याच्यानंतर विराम चिन्ह इकडे तिकडे करून टाकतील किंवा काय मिसिंग येथे शोधायला लावतील किंवा चार वाक्य देतील त्याच्यातील अचूक वाक्य कोणते अचूक वाक्य शोधायला लावतील ठीक आहे हे इम्पॉर्टंट आहे आता तुम्हाला बेसिक जर सगळं मराठी भाषेचं नॉलेज असेल ग्रामर किंवा व्याकरणाचं नॉलेज असेल तर तुम्हाला हा प्रश्न इझीच सुटेल त्यानंतर समास समासावर सुद्धा प्रश्न आणि अलंकार याच्यावर सुद्धा प्रश्न असणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला जे स्टार करून दिले आहेत टॉपिक तर त्या स्टार केलेल्या टॉपिकवर हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन जो आहे तो पडतोच पडतो आय बी पी एसला त्याच्यामुळे स्टार केलेले टॉपिक आधी व्यवस्थित करायचे ज्यांनी मित्रांनो आधीच सुरुवात केलेली आहे तर त्यांनी हे सगळे टॉपिक करा आणि ज्यांना वाटतं की माझ्याकडे वेळ नाही आहे तर त्यांनी हे स्टार केलेले टॉपिक करा ठीक आहे कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल तुमचा आता आकलन क्षमता आकलन क्षमतामध्ये काय असतं उतारा आता बघा मित्रांनो उतारा जो आहे तो एसचा आतापर्यंत उतारा विचारलेला आहे तर ठीक आहे टी सी एसने काय केलं याच्यामध्ये उतारा नाही विचारला तलाठीच्या पेपरमध्ये तिथे दिलं होतं पण टी सी एसने नाही विचारलं तर बघा मित्रांनो इथे एस उतारा जो आहे मित्रांनो विचारायलाच का माहिती आहे का कारण की इथे मित्रांनो उतारा जर विचारला तर त्यांचे पाच प्रश्न जे आहेत ते पाच प्रश्न पटकन इथे टाकले जातात आता इथे मराठीला आरोग्यसेवकला किती प्रश्न आहेत पंधरा प्रश्न आहेत पंधरा प्रश्नामधले दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते उतारावर येऊ शकतात दोन ते तीन प्रश्न आणि ज्यांचं पंचवीस मार्काचा आहे त्यांच्यावर त्यांच्यासाठी पाच प्रश्न उतारावर येऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे उतारा मित्रांनो काय नाही करायचं तुम्हाला जे पुस्तक तुमच्याकडे मराठीचं असेल त्याच्यामध्ये काय उतारे दिले असतील ते स्टडी करून घ्यायचे किंवा तुमचं थोडंफार वाचन जरी असेल किंवा वाचन जरी नसेल तुम्हाला मराठी भाषेचं थोडंफार समज असेल तरी मित्रांनो म्हणजे तुम्ही एकदम फार तुम्ही हिंदी भाषक जरी असाल तरीसुद्धा तुम्ही उतारा सोडू शकता एवढे सोपे उतारे असतात त्याच्यामुळे उताराचं टेन्शन घ्यायचं नाही इथे तुमचे तीन ते पाच मार्क होणार आहे त्यानंतर शब्दसंग्रह आता शब्दसंग्रहासाठी तुम्हाला इथे रीडिंग करणं गरजेचं आहे ठीक आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी यांच्या सगळ्यांचे मित्रांनो शब्दसंग्रहाचे पीडीएफ जे आहे तुम्हाला ॲपवर उपलब्ध करून दिलेलं आहे तर मित्रांनो पीडीएफ बँक के मद्दण तुम्ही सगळं काही रीड करू शकता वारंवार मित्रांनो याचे रिव्हिजन करत राहायचे जसं तुम्हाला असा मोकळा वेळ भेटतो तर घ्यायचे आणि रीड करत राहायचे तुम्ही जस्ट रीड जरी करत राहिले ना तरी तुमच्या लक्षात रावून जातात ठीक आहे त्यानंतर म्हणू शकतो एका शब्द समूह बद्दल शब्द त्याच्यानंतर प्राण्यांचे घर आवाज त्यानंतर ध्वन्यार्थ ध्वन्यार्थ म्हणजे डबल मीनिंगचे काही वर्ड असतात काही काही असे शब्द असतात की त्यांचे दोन अर्थ निघतात तर त्याला ध्वन्यार्थ म्हणतात त्यानंतर अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दावर सुद्धा यावेळेस मित्रांनो टी आय बी पी एस प्रश्न हे विचारेल त्यानंतर परिभाषिक शब्द पारिभाषिक शब्द काय असतो तर भाषेतून आपल्या भाषेत आलेला शब्द किंवा ट्रान्सलेटेड शब्द असा मित्रांनो शब्द असतो ठीक आहे त्यानंतर दर्शक, म्हणजे जसं चाव्यांचा काय असतो जुडगा असतो केळ्यांचा काय असतो घड़ा असतो अशा प्रकारे समूहदर्शक शब्द तुम्हाला विचारला जाईल गायांचा किंवा गुरांचा काय असतो कळप असतो अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आणखी याच्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की एवढे मोठमोठे तुम्ही शिक्षण करून दिले परंतु हे मोठं नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली टॉपिकच काढून दिलेले की याच टॉपिकवर तुम्हाला करायचे त्याच्यामुळे तुम्हाला मोठं वाटत असेल नाही तर तुम्ही ती एफ पाहिली सिलेबसची तर त्याच्यात तीन वाक्यामध्ये म्हणजे तीन शब्दामध्ये तिथं सिलेबस कम्प्लीट करून दिलेला आहे तर असं नाही हे तुम्हाला टॉपिक काढून दिलेलं त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मोठं वाटेल परंतु मित्रांनो असंच तुम्हाला वन बाय वन एक एक एक, -एक टॉपिक करायचं आहे तर आता इतर ज्या मित्रांनो साहित्यिकांची नावं वगैरे पाहून घ्या मराठी साहित्य संमेलन त्यांना नयनपूट पुरस्कार त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके कविता नाटक त्यांची कथा कादंबरी आणि यांचे सर्वांचे लेखक याचे सुद्धा मित्रांनो पी जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला बनवून दिलेले ॲपवर दोन पीडीएफ आहे एक मराठीची आणि बाकीचे एक सगळे प्रसिद्ध पुस्तकं वगैरे तर दोन पीडीएफ जरी केला मित्रांनो तरी मोर दॅन एन एफ ठीक आहे त्यानंतर चला जाऊयात आपण इंग्लिश ग्रामरकडे आता मराठी जे आहे मित्रांनो तर ते सोपंच विचारलं जाणार आहे सर्वांना सोपंच जाणार आहे परंतु इंग्लिश ग्रामरमध्ये पहा आता इंग्लिश ग्रामर मित्रांनो थोडंसं मला वाटतं की टफ जे आहे ते विचारलं जाऊ शकतं थोडीशी याची काठिण्य पातळी जी आहे ती वरच्या लेवलची असू शकते आता आरोग्यसेवकसाठी भले दहावीच्या लेवलची काठिण्य पातळी दिलेली आहे सुद्धा मित्रांनो थोडंसं तुम्हाला इथं हायर लेव्हलच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे बघा याच्यामध्ये आता तुम्हाला ग्रामरमध्ये काय करायचं सुरुवातीला पाहू पार्ट्स ऑफ स्पीच करायचं आहे ठीक आहे त्यानंतर स्पॉट द एरर तुम्हाला एरर फाईंड द एरर किंवा स्पॉट द एरर असं मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न हमकास असतोच असतो आता याच्यासाठी तुम्हाला अभ्यास काय करावा लागतो तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन याच्यासाठी सॉल्व्ह करावं लागतात आणि तुम्हाला ओवरऑल ग्रामरचं जे आहे तो तुमचा अभ्यास असायला पाहिजे तेव्हा ते तुम्हाला असं एरर जो आहे तो स्पॉट करता येतो किंवा फाईंड करता येतो ठीक आहे किंवा तुम्हाला काही सेंटेन्स देतील तर ते करेक्ट करायला होतील किंवा याच्यामध्ये चूक काय ते शोधायला लावतील किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटसाठी खालील कुठला पर्याय योग्य ठरेल असा प्रश्न असतो कंजंक्शन कंजंक्शन मित्रांनो इम्पॉर्टंट आहे तर कंजंक्शन जे आहे इंग्लिश ग्रामरमध्ये एस विचारतं त्यानंतर व्हॉइसवर प्रश्न असतात टेन्सवर सुद्धा प्रश्न असतात फिल इन द ब्लँक्स आणि स्पॉट द एरर याच्यावर मित्रांनो हे जे असे टॉपिक आहे की तुमचा टेन्स प्रिपोजेशन आर्टिकल त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब बाय डिग्री वॉईस असे मित्रांनो हे घटक जर तुमचे बेसिक जे कोर ग्रामर आहे तर ते कोर ग्रामर चांगलं असलं तुमचं तर मित्रांनो हे घटक तुम्हाला जमून जातात त्यानंतर आर्टिकल क्वेश्चन टॅग एक एक प्रश्न जे आहे मित्रांनो असणार प्रिपोजेशन आणि सब्जेक्ट वर्ब अॅग्रिमेंट हे झालं ग्रामर त्यानंतर आता कॉम्प्रेन्शन आणि वॉकॅप पाहू तर मध्ये बघा पॅसेस तुम्हाला असणार पॅराझाम्बल मित्रांनो आता टी सी एसने नाही विचारलं परंतु आय बी पी एस जे आहे ते विचारलं आणि क्लोज टेस्टसुद्धा हे तिन्ही मित्रांनो गोष्टी येथे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे कॉम्प्रेन्शनमध्ये पॅसेज पॅरा आणि क्लोज टेस्ट या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर वॉकॅबलरीमध्ये पहा अँटोनिम सिनोनिम त्यानंतर करेक्ट स्पेलिंग किंवा मग असे काही शब्द की ज्याच्यामध्ये थोडंफार एक एखादा अक्षर बदललं की त्याचा अर्थ बदलतो असे शब्द मित्रांनो विचारले जातात करेक्ट स्पेलिंगमध्ये इडियम फ्रेजेस प्रोवर सेईंग वन वर्ड सबस्टिट्युशन क्राईज ऑफ ॲनिमल त्यांचे लिव्हिंग प्लेसेस आणि त्यांचे जे काही यंग वन म्हणजे काय की त्यांचे जे काही मुलं बाळं असतील प्राण्यांचे जसं की गाईचं वासरू असतं काय म्हणतात त्याला काफ म्हणतात तर अशा प्रकारे मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारले जातात तर चला इंग्लिशचं झालं कवर आता मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्तेकडे जाऊ ठीक आहे आता हे महत्त्वाचं याच्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते चेंज आहे आणि इम्पॉर्टंट घटकसुद्धा चेंजेस आहे तर मित्रांनो तुम्हा टेस टेस तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल आरोग्य भरती टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या इथे टेस्ट सिरीज तांत्रिक विषयाच्या नोट्स मित्रांनो सगळ्या काही तुम्हाला मिळणार आहेत व्यवस्थित तुमचा इथे अभ्यास होणार आहे ठीक आहे सेल्फ स्टडी तुम्ही करत असाल तर ही टेस्ट सिरीज तुम्ही मस्ट जॉईन करून घ्या कारण की तुमच्याकडे जे काही पुस्तक वगैरे त्याच्यातून अभ्यास करायचे आणि इथे क्वेश्चन प्रॅक्टिस करायची ठीक आहे तर बघा आता मॅथ मॅथमॅटिक्स मॅथचं अगोदर सगळ्यात अगोदर पाहू आणि आयबीपीएसच्या मित्रांनो असं आहे की मॅथवर जे आहे ते थोडासा त्यांचा जास्त भर असतो मॅथवर जास्त प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आतापर्यंत मित्रांनो आपण टी सी एस किंवा सगळेच विद्यार्थी टी सी एस चा रिजनिंग रिजनिंग सगळ्या रिजनिंगचा अभ्यास चालू होता परंतु अचानक टी सी एस मित्रांनो तलाठीला जे आहे मॅथ विचारला अचानक तर तुम्ही मागचा जो सिलेबस पाहिला आपला मी तलाठीला जो सिलेबस दिलेला तर त्याच्यामध्ये सुद्धा मी आत्ता ती तलाठीला जे प्रश्न विचारलेत मॅथचे तर मित्रांनो ते मी स्टार करून दिलेले होते आणि त्याच्यावरच मित्रांनो प्रश्न जे आहे विचारलेत तर हे बावीस तेवीस टॉपिक जर मॅथ रिजनिंगचे कोणी केले असतील तलाठीला मी सिलेबस दिल्याप्रमाणे तर मित्रांनो त्यांना हा पेपर जो आहे तो अतिशय सोपा गेलेला आहे फक्त जी केमध्ये काही त्यांचे मार्क्स जातील बाकी इंग्लिश मराठी आणि मॅथ तर याच्यामध्ये काहीच अडचण नाही याच्यामध्ये मित्रांनो जवळपास बावीस तेवीस किंवा नियर टू आउट ऑफ त्यांना मित्रांनो मार्क्स जे आहे ते पडणार आहेत तर मित्रांनो ज्या गोष्टी मी सांगते तर त्याचा व्यवस्थित करा लॉस तुमचं होणार नाही ठीक आहे तर बघा बॉडमॉस तर मित्रांनो हा तर आत्मा आहे मी म्हणेल कशाचा मॅथचा आत्मा आहे बॉडमॅस तुम्हाला आलंच पाहिजे तुम्हाला हे नियम माहीतच पाहिजे आणि त्याच्यावरच डिपेंड काय असतं सिंप्लिफिकेशन सरळ रूप हे तर मित्रांनो डबल स्टार मारले पाहिजे इथं का मित्रांनो कारण की याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत ते आयबीबीएस विचारतात सरळ रूप द्यायचं आणि सोपे प्रश्न असतात तुम्हाला फक्त बेसिक नियम जर मॅथमॅटिक्स माहित माहीत असले तर तुम्हाला प्रश्न सुटतो सरासरी व प्रश्न असतो शेकडेवारी त्याच्यानंतर वेगवेगळ आणि अंतर याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहेत तुम्हाला रेल्वेवरील गणिते बोट प्रवाह तुम्हाला करायचंय प्रॉफिट अँड लॉस सुद्धा करायचंय सरळ व्याज चक्रव्याळ व्याजसुद्धा तुम्हाला करायचे आणि रेशो प्रपोशन गुणोत्तर प्रमाण हे सुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर भागीदारी मिश्रण त्याच्यावर मित्रांनो शक्यता कमी आहे परंतु इथे मी दिलेलं आहे तुम्हाला तर ते करून घ्यायचे एक एकदा आणि बा म्हणजे जास्त त्याच्यावर भर नाही द्यायचा परंतु करायचं आहे ठीक आहे त्यानंतर टाईम अँड वर्क त्यानंतर नळ टाकी आणि भूमितीवर मित्रांनो तर क्षेत्रफळ क्षेत्रफळशी रिलेटेड तुम्हाला एखाद्याचं क्षेत्रफळ काढायला लावू शकतात ठीक आहे तर हे स्टार केलेले टॉपिक मित्रांनो इम्पॉर्टंट आहे त्यानंतर रिजनिंगमध्ये पहा आता रिझनिंगची पण मित्रांनो थोड्याशा गोष्टी याच्यामध्ये चेंजेस आहेत तर बघा नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज तर मोस्ट आहे एम पी येत आणि मित्रांनो या दोन्हीमध्ये तुम्हाला अल्फान्युमेरिकसुद्धा विचारल्या जाऊ शकतात म्हणजे एक एक वेगवेगळे विचारतील किंवा मिक्स करूनसुद्धा विचारतील अक्षरमालिका अंक मालिका मिक्स यांची सिरीज दिलेली असेल आणि त्याच्यावर प्रश्न असतील ठीक आहे त्यानंतर कोडिंग डिकोडिंग सांकेतिक प्र भाषा मोस्ट इम्पॉर्टंट पझल सुद्धा मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट सिटिंग अरेंजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट हे पहिले मित्रांनो पाच सहा टॉपिक जे दिलेत ना तर ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न हमकास असणारच असणार ठीक आहे सेलोलिझम तर्क को अनुमान तर याच्यामध्ये आकृती वगैरे ते स्टेटमेंट कन्क्लुजन दिलेलं असतं पहा तुम्हाला तर ते त्याच्यानंतर ब्लड रिलेशन दिशा नच्या असणी आकृत्यांच्या मालिका याच्यावर मित्रांनो कमी आहे शक्यता परंतु पडू शकतो एकदा करून ठेवायचं आहे मॅन आउट तर विसंगत घटक तर आता याच्यावर मित्रांनो कशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता मित्रांनो तुम्हाला सगळे काही जे घटक टाईप आहेत ते तर ते टाईप अभ्यासावे लागतील त्यानंतर घड्याळ घड्याळ प्रश्न असणारे दिनदर्शिका हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर कोडेड कम्पॅरिझन सांकेतिक तुलना यावर मित्रांनो प्रश्न तुम्हाला असेल त्यानंतर पहा आणखी काही टॉपिक टाकलेत मी इमेज सिरीज फिगर कॉम्प्लेशन किंवा काउंटिंग फिगर इनपुट आउटपुट आता मित्रांनो यांच्यावर जे आहे ते प्रश्न विचारले गेलेले नाही आहे परंतु एक एकदा तुम्ही हे टॉपिक करून घ्यायचे आता इनपुट आउटपुट जे आदानप्रदान तर महाराष्ट्राच्या सरळ सेवा परीक्षेमध्ये आतापर्यंत मित्रांनो हा प्रश्न विचारला गेला नाही टी सी एसने सुद्धा नाही विचारला ना आयबीपीएसने सुद्धा नाही विचारला परंतु आयबीपीएस जे आहे मित्रांनो बाकीच्या जे एक्झाम्स घेतात सर्व सेंट्रल लेवलच्या किंवा इतर काही तर त्या परीक्षेमध्ये त्यांनी इनपुट आउटपुट जे आहे ते विचारलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा एकदा करून घ्यायचे त्याच्यानंतर डाटा अनालिसिस इंटरप्रिटेशन आणि मित्रांनो एक इनएक्वलिटी मित्रा एक टॉपिक असतो समानता असमानता तर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यासुद्धा मित्रांनो मी तुम्हाला जे स्टार करून दिलेलं टॉपिक आहे तर ते स्टार करून दिलेले टॉपिक करा तुमचे मित्रांनो वीस ते बावीस प्रश्न जे आहेत ते बरोबर येतील पंचवीसपैकी आणि पंधरापैकी मित्रांनो दहा तेरा प्रश्न तुमचे याच्यावरच असणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही हे स्टार केलेले टॉपिक मस्ट करायचे आणि बाकीचे सुद्धा टॉपिक तुम्ही करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर बघा सामान्य ज्ञान जी के मित्रांनो आता पाहि याच्यामध्ये डिटेल आपण सगळं मांडून दिलेलं तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी जी पर्यंत जी पर्यंत मित्रांनो तुम्हाला इथे मांडून दिलेलं डिटेल डायरेक्ट टॉपिकच काढून दिलेले तुम्हाला एवढे टॉपिक गेले तुम्ही तरी मित्रांनो मोर दॅन सफिशियंट आहे तर बघा आधुनिक इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे आता सिलेबसमध्ये प्राचीन भारताचं किंवा मध्ययुगीन दिलेलाच नाही आहे आधुनिक दिलेला आहे म्हणून आपलं आधुनिक करायचं आहे आधुनिकमध्ये पण काय करायचं स्वातंत्र्य चळवळ करायची आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान येते करायचं त्यानंतर विविध संस्था जेवढ्या पण समाज स्थापन केलेले संस्था स्थापन केलेल्या आहे कमिटी संघटना तर मित्रांनो त्या सर्वांच्या संस्थापक आणि कधी संस्था स्थापन झाली हे तुम्हाला माहित पाहिजे अठराशे सत्तावन्नचा उठाव अतिशय इम्पॉर्टंट अठराशे सत्तावनच्या अगोदरचा आणि अठराशे चा उठाव तर त्यामध्ये काय काय घडामोडी घेतल्या ते, 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 ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस मित्रांनो त्यांची महत्वाची अधिवेशन त्यांच्या सभा त्यांचे सगळे अध्यक्ष वगैरे सगळे काही तुम्हाला अभ्यास पाहिजे त्यानंतर भारतात मित्रांनो प्रबोधन कार्य किंवा जनजागृती कार्य केलंय वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा साहित्याच्या माध्यमातून तर ते मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे कशासाठी कोणी काय कार्य केलं तर ते अस्पृश्यता निर्मूलन असेल किंवा जातीच्या विरुद्ध कोणी लढा दिला असेल तर सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला अभ्यास त्याचा पाहिजे त्यानंतर मुस्लिम मुस्लिम लीग आंदोलन सत्याग्रह गोलमेज परिषद ब्रिटिश प्रशासन योजना कायदे गव्हर्नर जनरल भारत मंत्री तर ब्रिटिशांनी ज्या पण प्रशासनामध्ये योजना आणल्या काही कायदे काढले त्यांचे गव्हर्नर जनरल कोणी काढलं भारतमंत्री कोण आलं होतं वगैरे तर त्याचा अभ्यास तुमचा पाहिजे त्यानंतर क्रांतिकारी चळवळ इम्पॉर्टंट आहे त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या कोणत्या क्रांतिकाराने कुठे काय कार्य केलं किंवा मग काय प्लॅनिंग केले वगैरे काय चळवळी उभारल्या तर सगळं तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर भारताच्या इतिहासातल्या मित्रांनो प्रसिद्ध व्यक्ती त्यांनी कुठले ग्रंथ किंवा पुस्तकं लिहिली किंवा त्यांचे वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रकाचे संपादक कोण होतं संस्थापक कोण होतं हे तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे आता समाज सुधारक अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो तर समाज सुधारकांनी मित्रांनो केलेलं कार्य त्यांनी स्थापन केलेल्या संस्था वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे यांच्या सगळ्यांच्या मित्रांनो डिटेलमध्ये पी डी एफ जे आहेत त्या व्यवस्थित स्टॅटिक जी केच्या तुम्हाला बनवून दिलेल्या आहेत तर मित्रांनो जाऊन तुम्ही रीड करायचे ॲपवर त्याच्यातून तुमचा सगळा अभ्यास मित्रांनो कवर होऊन जाईल ठीक आहे प्रिंटसुद्धा तुम्ही करू शकतात जर प्रिंटिंगसाठी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या ते टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल होऊन जातील भूगोल पाहा मित्रांनो तुम्हाला आता महाराष्ट्र आणि भारत दोन्हीकडचं करायचं तर प्राकृतिक भूगोल तुम्हाला करायचं आहे त्यानंतर राजकीय भूगोलमध्ये तुम्हाला भारताशेजारील जे राष्ट्र आहे तर त्यांच्याशी संबंध भूसीमा जलसीमा या सगळ्या काही गोष्टींचा अभ्यास करायचा किंवा मग करार वगैरे हो काय झाले युद्ध वगैरे हो काय काय झाले किंवा कसे संबंध आहे याच्या याच्या संदर्भात तुमचा अभ्यास जो आहे तो पाहिजे त्यानंतर लोकसंख्या लोकसंख्येवर प्रश्न असणार आहेत पुढं मी स्ट्रॅटेजी किंवा ते सुद्धा घेत घेतले नदी प्रणाली सुद्धा घेतले त्यानंतर खनिज संपत्ती वाहतूक व्यवस्था ऊर्जा व संसाधने त्यानंतर पर्यटन किल्ले वगैरे हे सगळं मित्रांनो भूगोलामध्ये येतं त्यानंतर वनसंपत्ती आढळणारे प्राणी वेगवेगळ्या प्रशास प्रदेशात असणारे प्रदेशा जाती जमाती त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास हे सुद्धा भूगोलात येतं आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले याच्यावर सुद्धा प्रश्न असतील त्यानंतर आता वरतीच्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत मित्रांनो तरी स्ट्रॅटेजी के अशा काही गोष्टी ज्याच्यावर हमखास प्रश्न असतातच असतात तर मित्रांनो बघा संबंधित जिल्हा आता संबंधित जिल्हा आणि घटकावर आधारित प्रश्न असं दिलेला आहे तर बघा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलात त्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पेपर मित्रांनो जरी आय बी पी एस घेणारा असलं तरी पण तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहेत किंवा महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्हा परिषदेच्या कुठल्याही जिल्हा परिषदेवर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळं संबंधित जिल्हा किंवा मग तिथल्या स्थानिक तरी तुम्ही कमीत कमी करून ठेवा आणि बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्याचं एकदा पाहून ठेवा ठीक आहे त्यानंतर लोकसंगीत संग्रहालय त्यानंतर सण उत्सव राज्याचे त्यानंतर राज्य नृत्य हे करून ठेवायचे भारतातील ऐतिहासिक वास्तू ते करून ठेवायचे चिन्ह वगैरे एवढे इम्पॉर्टंट नाही आहे राष्ट्रीय उद्याने वन्यजीव अभयारण्य इम्पॉर्टंट आहे व्याघ्र प्रकल्पांची यादी इम्पॉर्टंट आहे जागतिक वारसा स्थळ इम्पॉर्टंट आहे त्यानंतर धरणं वगैरे इम्पॉर्टंट आहे एवढं नाही इम्पॉर्टंट तर मुख्यालय वगैरे ते इम्पॉर्टंट आहे भारतातील मित्रांनो महत्वाचे पुरस्कार कोणाला मिळाले वगैरे ते इम्पॉर्टंट आहे त्यानंतर महत्वाचे शोध आणि शास्त्रज्ञ हे इम्पॉर्टंट आहे स्टार केलेले टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो जे स्टॅटिक जे की मी तुम्हाला सांगतोय नुसतं सांगत नाहीये याच्या पीडीएफ वगैरे सगळ्या ॲपवर अवेलेबल आहे तिथून मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास करू शकतात ठीक आहे आणि याच्यातमध्ये मित्रांनो लोकसंख्या जी आहे तुम्ही लोकसंख्या इन्क्लूड केलेले महाराष्ट्राची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या दोन हजार अकरा ठीक आहे आणि पुढं पण बाकीच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो तु हळूहळू पा अर्थशास्त्रामध्ये बघा मित्रांनो तर याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहे त्या संदर्भात तुम्हाला माहित पाहिजे अहवाल निर्देशांक हे तुम्हाला माहित पाहिजे अर्थसंकल्प भारताचा महाराष्ट्राचा याच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात त्यानंतर राज्यव्यवस्था पंचायत राज तर मित्रांनो आरोग्य सेवा पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार हक्क त्यानंतर भारतातील भारतीय राज्य घटनाचा स्रोत निर्मिती प्रक्रिया काय काय समित्या स्थापन झाल्या ते सगळ्या त्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज व्यवस्था मित्रांनो हे तर मित्रांनो तोंडपाठच पाहिजे तुमचं सगळ्या काही गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत म्हणजे ग्राम, ग्राम लेवलचं प्रशासन त्याच्यानंतर जिल्हा लेवलचं शहरी लेवलचं हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर आयोग विविध संस्था त्यांचे कार्य हे स्टार केलेलं मित्रांनो मोस्ट आय एम पी ए त्यानंतर आता चालू घडामोडी चालू घडामोडी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की याच्यामध्ये आमचे मार्क्स जातात आणि टी सी एस टी सी एसने तर मित्रांनो चालू घडामोडीवर चार ते पाच प्रश्न जे आहेत आतापर्यंत विचारलेले एका पेपरमध्ये तर तुम्हाला काय आहे याच्यामध्ये बघा एक 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 ते दोन प्रश्न मित्रांनो तुम्हाल तुम्हाला चालू घडामोडीवर असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला शासकीय उपक्रम राज योजना हे करायचे त्यानंतर आर्थिक घडामोडी म्हणजे काही आर्थिक मित्रांनो काही चेंजेस झाले काही बदलाव झाले किंवा मग ते काही निर्णय घेण्यात आले ते तर ते तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर राजकीय घडामोडी तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय जे आहे त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो आरोग्यसेवकसाठी तरी पर्यावरण संबंधित घडामोडी इम्पॉर्टंट आहे आंतरराष्ट्रीय संघटना इम्पॉर्टंट आहे देशामधील युद्ध सराव याच्यावर एक प्रश्न असू शकतो आणि महत्त्वाचं मित्रांनो बघा ज्याच्यावर प्रश्न असतोच असतो तर पा पुरस्कार कोणाला कुठला पुरस्कार मिळाला आणि खेळाडू खेळाडूमध्ये कोण विजेते ठरलं कोणासोबत लढत होती ते त्याच्यानंतर आत्ता नजिक मित्रांनो कोणाची पुस्तकं प्रसिद्ध झाली त्यांचे लेखक काय आणि इम्पॉर्टंट व्यक्ती प्रसिद्ध आत्ता म्हणजे आत्ता मित्रांनो चालू घडामोडी किंवा करंट चर्चेतली व्यक्ती त्यांचं कार्य आणि त्यांचे क्षेत्र याच्या संदर्भात मित्रांनो प्रश्न जे आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे चालू घडामोडीचं चा एवढंच करायचं आहे आणि मित्रांनो टेन्शन घेऊ नका चालू घडामोडी आपण डेली आपल्या चा याच्यावर चालू करणार आहोत टेलिग्रामवर तर डेली तुम्हाला ते जे मिळत आहे तिथं टेलिग्रामवर तर ते रीड करायचं आहे डेली जरी मित्रांनो तुम्ही एवढं स्टडी करत राहिलेत पंधरा वीस मिनिटांमध्ये डेली रीड करत राहिले तरी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुमच्या हळूहळू लक्षात राहू लागतील आणि करंटची मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे की, की करंटचा अभ्यास कसा करायचा डेली मित्रांनो तुम्ही एक गोष्ट करायची तुम्ही अर्धा ते पाऊन तास देऊन मित्रांनो तुमचे करंट जे आहे ते पक्क करू शकतात ठीक आहे एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही आता मित्रांनो तांत्रिक विषयावर येऊयात आपण तर पहा तांत्रिक विषय व्हिडिओ मित्रांनो नक्कीच मोठा झालेला आहे परंतु व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल तर अभिनंदन थोडासा व्हिडिओ आपण पटकन आपण कवर करणार आहोत सगळ्या गोष्टी ठीक आहे राहिलेल्या तर तांत्रिक विषय आता तांत्रिक विषय जे आहे मित्रांनो आरोग्यसेवकसाठी तर पद मित्रांनो आरोग्यसेवेके काम सुद्धा एच सीमध्ये करायचं आहे परंतु सिलेबस जो आहे तो विज्ञानाचा आहे हा निगडीत आहे याच्याशीच म्हणजे आरोग्य आणि विज्ञान याच्याशी निगडीत आहे परंतु मित्रांनो जो जुना सिलेबस होता तर तो जुना सिलेबस असायला पाहिजे होता परंतु ठीक आहे मित्रांनो त्याच्यावर कमिटी वगैरे बसवली हो होती आणि तज्ज्ञांनी मित्रांनो अभ्यास करून हा सिलेबस दिलेला आहे त्याच्यामुळे मग ठीक आहे आणि हाच फायनल झालेला आहे त्याच्यामुळे याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता पहा मित्रांनो आणखी जे विद्यार्थी नवीन आहेत आणि नवीन नव्याने मित्रांनो सुरुवात करत आहेत तर त्यांच्यासाठी आणखी सोपं झालेलं आहे कारण की दहावीचा तुमचा ऑलरेडी अभ्यास आहे विज्ञानाचा दहावी किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केला असेल किंवा दहावी बारावी केला असेल तुम्ही तरी तुम या गोष्टीचा तुमचा ऑलरेडी अभ्यास आहे जर तुम्ही सायन्समधून केला असेल तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या सोप्या जाणार आहे आता हा जो सिलेबस आहे मित्रांनो तुम्हाला कुठून दिलेला आहे तर याच्यामध्ये बघा ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण मुलद मूलद्रव्यांची आवर्ती सारणी जो टेबल आहे मेंडेलिवने आपल्याला दिलेला आहे किंवा हेन्री मोसलेने दिलेलं आहे आधुनिक आवर्त सारणी त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया समीकरण विद्युत धारेचे परिणाम उष्णता प्रकाशाचे अपवर्तन कार्बनचे संयुगे अवकाश मोहिमा भिंग भिंगावर प्रश्न आहे आनुवंशिकता उत्क्रांती सजीवामधील जीवन प्रक्रिया पर्यावरणाचे व्यवस्थापन त्याच्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण याच्यावर मित्रांनो तलाठी सुद्धा प्रश्न विचारलेत त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजे मायक्रोबायोलॉजी त्यानंतर पेशी विज्ञान त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आता मित्रांनो हे जे घटक आहे तर ते कुठून घेतलेलं आहे तर बघा दहावीचं जे मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे पुस्तक आहे तर त्याच्यातून मित्रांनो भाग एक आणि भाग दोन याच्या मित्रांनो ॲज इट इज जे आहे ते टॉपिक याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला पुस्तक सुद्धा काही दुसरं काही घेण्याची गरज नाही याच्यासाठी तुम्ही दहावी आणि दहावीचं मित्रांनो हे जे दोन पुस्तक आहे याचे पीडीएफ मी तुम्हाला देऊन टाकतो तर मित्रांनो पीडीएफ करून घ्यायचे आणि त्याच्यातूनच अभ्यास करायचे आणि याच्यावरचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे तर त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता काही तुम्हाला याच्यासाठी वेगळं पुस्तक वगैरे घ्यायची गरज नाही याच्यातूनच तुमचा अभ्यास जो आहे तो होऊन जाईल ठीक आहे याच्यातून तुम्हाला चाळीस प्रश्न करायचे तर मित्रांनो ऐंशी मार्क लाय ठीक आहे म्हणून हे इम्पॉर्टंट आहे आता बघा याच्यातले भाग एक मधले याच्यात किती घटक आहेत तर नऊ घटक आहेत नऊ टॉपिक आहे आणि भाग दोन मधले मित्रांनो याच्यामध्ये बघा किती घटक आहेत तर आठ घटक आहेत एवढे घटक तुम्हाला करायचे जे घटक नाही आहे ते घटक आपण वगळून टाकू याच्यातून मी ते पी डी एफमधून काढून टाकेल आणि जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच पीडीएफ तुम्हाला देऊन टाकेल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आरोग्यसेवकसाठीचा साथ डिटेल सिलेबस आपण पाहिलेला आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असतील आणि किंवा मित्रांनो तुम्ही इतर कुठल्या पदासाठी तयारी करत असाल तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कुठल्या विषयावर किंवा कुठल्या घटकावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे आता अंकगणित बुद्धिमत्ता आपण पाहिलं किंवा इंग्लिश पाहिलं तर याच्यावर प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात तर त्याच्यावर सुद्धा मित्रांनो आपण एक व्हिडिओ मित्रांनो घेऊ शकतो याचे एखादं सेशन त्याच्यावर घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगायचं तुम्ही कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल आणि मित्रांनो त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि तुमच्या कोणी मित्रांनी जर आरोग्य सेवेकसाठी फॉर्म भरला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आता मित्रांनो याच्यासाठी पुस्तकं कुठली वापरायची तर तुम्ही या ते नॉन टेक्निकल विषयासाठी जनरल जे बुक्स वापरतात तेच वापरा आणि तांत्रिकचं तर मी तुम्हाला सांगितलं दहावीचे जे दोन पुस्तक आहे ते घ्या बाकी तुम्हाला इतर काही पुस्तक घ्यायची गरज नाही आणि प्रश क्वेश्चन वगैरे प्रॅक्टिस करण्यासाठी ॲप आपले डाउनलोड करून घ्या टेलिग्रामवर सुद्धा आपण याचा सराव मित्रांनो चालू करणार आहोत डेली तिथे क्वेश्चन येत राहतील त्याच्यातून तुमचा सराव जो आहे तो होत राहील ठीक आहे आणि मित्रांनो इतर जे काही झेडपीचे पदं आहेत ज्याच्यामध्ये तांत्रिक विषय आहेत तर त्यांच्यासाठी पुस्तक वगैरे कुठून वापरायचं काय कुठून स्टडी करायचा तर ते मित्रांनो ते सुद्धा खाली कमेंटमध्ये टाका तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ होऊन जाईल त्याचं कुठलं पुस्तक वापरायचं क्वेश्चन को, कुठून सॉल्व्ह करायचे तयारी कशी करायची सर्व काही मित्रांनो आपण कव्हर करून घेऊया तर चला मित्रांनो याची पीडीएफ मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल याची प्रिंट काढणं तुम्हाला कंपल्सरी आहे प्रिंट मित्रांनो नक्की काढून घ्यायची तुमचे पाच दहा रुपये जातील परंतु प्रिंट जे आहे मित्रांनो तुमच्याकडे स्वतःकडे ठेवायचे ठीक आहे तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय आपण बायोलॉफी